मराठीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. केंद्र शासनाच्या अग्निपथ ह्या 4 वर्षाच्या भारतीय सैन्यातल्या नोकरीच्या योजनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात आणि देशामध्ये विरोध दर्शवलेला आहे. ही योजना पूर्णपणे फसवी आहे. वयाच्या 21-22 वर्षामध्ये 4 वर्षाची नोकरी द्यायची आणि 25-26 वर्षामध्ये त्या तरुणाला रिटायर करायचं. रिटायरमेंटचे कसलेच बेनिफिट्स नाही, त्याला ग्रॅच्युइटी नाही, त्याला पेन्शन नाही, त्याला प्रॉव्हिडंट फंडची प्रोटेक्शन नाही आणि कुठेतरी नोकरीचा हमीस दाखवून आम्ही एवढ्या 1,00,000 नोकऱ्या निर्माण करू, हा जो एक फसवा वादा मोदी सरकारने केला त्याचा आम्ही निषेध करतो, त्याचा खंडन करतो. 2014 मोदी साहेब सत्तेवर येण्याच्या आधी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ असे ते म्हणाले होते, परंतु डिमॉनिटायझेशनच्या नंतर, नोटबंदीच्या नंतर 1,00,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या ही वस्तुस्थिती आहे. आज भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि विरोधी पक्ष म्हणून, एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आमच्या सर्वांच्या मनामध्ये भीती आहे की श्रीलंकेसारखी परिस्थिती ही भारतात तर उद्भवणार नाही का, अशी परिस्थिती आहे. कुठेतरी समोसा तळा, गटरीच्या गॅसमधनं इंधन वापरा, अशा काही भंपक योजना मागच्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये देशाच्या सर्वोच्च नेत्याकडनं असं ज्या बोललं जातं तर मनाला वेदना होतात. भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारकडे ह्या देशातल्या तरुणांना रोजगार देण्याचा कुठलाच उपक्रम किंवा कुठलीच ठोस योजना त्यांच्या हातामध्ये नाही हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. बरं, चूक केल्यानंतर ती चूक दुरुस्ती करण्याची जी मानसिकता असते ती पण त्याच्यामध्ये नाही. देशामध्ये कृषी कायदा आणला, त्या कृषी कायद्याला वर्षभर देशातल्या कास्तकऱ्यांनी विरोध केला आणि त्याच्यानंतर तो त्यांनी मागे घेतला. ज्या पद्धतीची परिस्थिती उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशच्या तरुणांनी ह्या अग्निपथ योजनेला विरोध करून दर्शवलेली आहे त्याच्यातनं मोदी सरकारला का दिसत नाही की ज्यांच्यासाठी तुम्ही योजना आणताय त्या वर्गातल्या त्या बेरोजगारांना ती योजना नको हे मोदी सरकारला दिसत नाही. काल भारतीय जनता पार्टीचे एक राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्य यांनी सांगितलं की ज्या लोकांनी अग्निपथ योजनेमध्ये काम केलं त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये रक्षक म्हणून आम्ही त्यांच्या नोकरी देऊ. म्हणजे किती क्रूर थट्टा. ज्या तरुणांनी भारतीय लष्करामध्ये काम केलं याच्यापेक्षा जास्ती क्रूर थट्टा त्याची होऊ शकत नाही की भारतीय जनता पार्टीचा. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.